पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ऑनलाईन सेवा सुरू केल्या, त्यासाठी सर्वत्र आधार लिंक करण्यास सांगितले. नागरिकांनी यासाठी आधार कार्ड काढणाऱ्या केंद्रावरती वारंवार हेल्पाटी करायला लागले. परंतु खानापूर तालुक्यातील एक अशी व्यक्ती आहे की जिला 8 ते 10 वेळा आधार कार्ड काढून देखील आधार कार्ड मिळालेच नाही. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील वाळूज मधील तानाजी शंकर लोंढे या नावाची ही व्यक्ती गेले अनेक दिवसापासून ती शासनाकडे केंद्रावरती आधार कार्ड काढण्यासाठी हेल्पाटे घालते. 8 ते 10 वेळा नोंद करून देखील या व्यक्तीला शासनाचा आधार मात्र मिळालेलाच नाही. देशात सर्वत्र आधार लिंकचे फरमान असताना खानापूर तालुक्यातील एक अशी जी व्यक्ती आहे आधार कार्ड मिळालेलं नाही. आधार कार्ड प्रॉब्लेम बी सरळ ऑनलाईनवाली सांगणार ती आणि 7-8 वेळा आधार 8-10 वेळा आधार कार्ड काढून आधार कार्डच आलं नाही. त्यामुळे जवळजवळ 7 वर्ष झाली आधार कार्ड काढतो आहे आणि आता तुमचं आधार कार्ड निघत नाही, तुम्ही येऊ नका असं बी त्यांच्याकडनं समजलं जातं आहे. आणि संपूर्ण म्हणजे राशनचे अडचण निर्माण झाली आहे, बँकेत पैसे काढण्याची अडचण निर्माण झाली आहे, पॅन कार्ड काढता येत नाही. त्यामुळं माझी जास्त गैरसोय झाल्या, तरी मला लवकरात लवकर आधार कार्ड मिळावं हीच माझी अपेक्षा. काय नेमका प्रॉब्लेम सांगितलं जातं तुमचं तिथं आधार कार्ड काढायला गेल्यानंतर काय अडचण येते तुम्हाला सांगितलं जाते? आधार कार्ड तुमचं निघत नाही एवढंच, त्याला टाईम नसतो, गर्दी असते या आणि आपलं गोरगरिबाचं तिथं थोडंफार गर्दीत एवढं काय संपूर्ण असे सांगत नाहीत काय सुद्धा. तुमचं निघत नाही, तुम्ही नवीन काढा. गेल्या 8 ते 10 वेळा आधार कार्ड काढून देखील या खानापूर तालुक्यातील एका व्यक्तीला आधार कार्डसाठी हेल्पाटे मारावे लागतात, तरी शासनाने याची गंभीर दखल घेऊन या व्यक्तीला आधार कार्ड मिळवून द्यावे अशीच अपेक्षा ही व्यक्ती व्यक्त करत आहे. कॅमेरामन अजितसोबत चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.